माझ्या YouTube चॅनलच्या अंतर्गत मी तुमच्या समोर काही रेसिपी शेअर केल्या आणि माझी स्वतःची काही गाणी, काही मी आधी जी कार्यक्रमांमधून गात असे ती गाणी तुमच्या समोर मी पेश केली आणि त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल आधी तुमचे मनापासून आभार. पण आजचं माझं जे लिंबाचं लोणचं मी तुम्हाला दाखवणार आहे ते वेगळं आहे, कारण ते क्रश लेमन पिकल असं आहे. म्हणजे आपण लिंबाच्या फोडी करून लिंबाचं लोणचं करतो त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे. तर मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते, ते टेस्टला अतिशय अप्रतिम लागतं. तर आपण त्याचं साहित्य आधी बघूया. आपण क्रश लेमन पिकलचं साहित्य बघूया. साहित्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे लिंब. याला कागदी लिंब आपण असं म्हणू शकतो. त्याच्यासाठी काय करायचं, बाजारात जायचं आणि अतिशय पातळ सालीची आणि पिवळी धमक, ज्याला डाग नाही आहेत अजिबात, अशी लिंब घेऊन यायची. तर ही मी 8 ते 10 लिंब घेतलेली आहेत आणि त्यांच्या मी फोडी केल्या आहेत. तुम्ही बघत असाल तर फोडी केल्या आहेत आणि बारीक फोडी केल्या आहेत आणि त्याच्या बिया संपूर्णपणे काढून टाकल्या. त्याच्यानंतर त्याला लागतं मीठ लागतं चवीनुसार, जिरं लागतं, त्याच्यानंतर साखर लागते, लोणच्याचा मसाला जो आपल्या आंब्याच्या लोणच्याला आपण वापरतो तो मसाला तुम्हाला जो ब्रँड आवडत असेल त्या ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता. हिंग लागतं चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि गुळ लागतो. तर हे त्याचं साहित्य झालं. आता आपल्याला हे साहित्याचं जे प्रमाण आहे ते ठरवण्यासाठी आधी मी एक गोष्ट करणार आहे, ते म्हणजे ही जी लिंब मी बारीक करून घेतलेली आहे, छोटी छोटी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ती मी मिक्सरमधून काढणार आहे आणि ती थोडी भरड काढणार आहे. ती भरड काढल्यानंतर ते आपण वाटीनी प्रमाण मोजू, त्याप्रमाणे गूळ साखर आणि या बाकीच्या गोष्टींचं प्रमाण ठरेल. तर आता मी आधी ते मिक्सरमधून काढून घेते. आता आपण मगाशी जी लिंब आणि त्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या मी मिक्सरमध्ये घातल्या, ते 8 लिंब ती होती आणि त्याच्यामध्ये आपल्या साहित्यातलं जे जिरं होतं ते मी अख्खं घातलं याच्यामध्ये आणि ते जाडसर असं मिक्सरमधून फिरवून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता की खूप बारीक मी त्याला केलेलं नाही आहे, म्हणजे तो एक छान बाईट आपल्याला टेस्टला लागतो तो त्याचा. तर बाकीचं मी सांगते तुम्हाला. आता हे बरोबर ह्या वाटेनी 2 वाट्या झालेल्या आहेत. तर ॲक्च्युली तुम्ही किती लिंब घेता त्यावर तुमचं प्रमाण गुळाचं आणि साखरेचं आणि मसाला, मीठ किंवा हिंग याचं प्रमाण अवलंबून असतं. तर हे 2 वाट्या, ह्या वाटेनी 2 वाट्या हे मिश्रण झालेलं आहे. तर बरोबर 1.5 वाटी गुळ मी याच्यामध्ये घालणार आणि बरोबर 1/2 वाटी साखर घालणार, म्हणजे जेवढ्याला तेवढं प्रमाण होईल. पण 1/2 वाटी साखर का असं तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला असं सांगेन की गुळाची स्वतःची एक चव असते, तशी साखरेची सुद्धा स्वतःची एक चव असते. तर ती त्या दोन्ही गोष्टींची चव देण्यासाठी म्हणून मी साखर सुद्धा थोडी का होईना वापरणार आहे. आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊ. हे 2 वाट्या मिक्सर मी याच्यात घातलेलं आहे, जिरं आणि मिक्सर मधून काढलेल्या लिंबाच्या फोडी. आता बरोबर 1.5 वाटी गुळ आपल्याला याच्यामध्ये घालायचंय, तो मी थोडा फोडून घेतलेला आहे. मसाला 1 वाटी आणि आणखी 1/2 वाटी आपल्याला घालायचं. हे पहा बरोबर 1/2 वाटी गुळ, म्हणजे हा 1.5 वाटी गुळ झाला. हा घातल्यानंतर ही 1/2 वाटी बरोबर या वाटीने 1/2 वाटी साखर आहे ही मी घालते. आता आपल्याला हिंग याच्यामध्ये घालायचंय. तर हा छोटा चमचा आहे आपला नॉर्मल जो आपण जेवणात वापरतो, या चमच्याने साधारण 1/2 चमचा हिंग आपण याच्यात घालूया. अंदाजे घेतलंय मी हे आणि एक छान टेस्ट त्याला येते. आता हा लोणच्याचा मसाला आहे, कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता पण आंब्याच्या लोणच्याचा मसालाच याला लागणार. तर मी हा एक घेतलेला आहे, छान त्याला रंग पण आहे, तर तो मी साधारण 1/2 चमचा घेतलेला आहे. मी याच्यात घालते. आणि आता ह्याला सगळ्याला मिठाची चव आपल्याला द्यायची आहे, तर ते थोडस कमी झालेलं एक वेळ चालेल पण जास्त झालेलं चालणार नाही, कारण मीठ जास्त झालं तर ते कमी करता येत नाही. त्याप्रमाणे मी अंदाजाने मी 1/2 चमचा मीठ ह्याच्यात घातलेलं आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे मिक्स केल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की याला रंग अजून पाहिजे तर थोडा तुम्ही
लोणच्याचा मसाला याच्यामध्ये वाढवू शकता, तो चांगलाच लागेल. पण मी वाढवत नाहीये कारण आम्हाला खूप तिखट लोणचं आवडत नाही. पण ज्यांना तिखट लोणचं आवडतं त्यांनी थोडं तिखटही टाकलं तरी चालू शकतं. आणि ज्यांना लोणच्याचा मसाला जास्त हवा असेल ते त्यांनी मसाला वाढवलेला पण चालू शकतो. आता हे आपलं मिश्रण तयार झालंय. हे आपल्याला साधारण एक अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे झाकून, कारण की ह्यातला जो आपण गुळाचे खडे केलेत हे थोडे विरघळायला वेळ लागेल. तर हे असं आपण ठेवून देऊया. आता आपण हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे अर्धा तास. तर तेवढा वेळ मी तुम्हाला एक याची वेगळी रेसिपी पण तोंडीच सांगते. आपण हे जे लिंबाचं लोणचं करतोय हे आपण पराठ्याबरोबर किंवा गिरड्याबरोबर, पोळीबरोबर, कशाही बरोबर, म्हणजे पोह्यांबरोबर किंवा उपपिठाबरोबर कशाही बरोबर खाऊ शकतो. कारण हे चवीला अतिशय सुंदर लागतं, वेगळं लागतं खूप. पण जर हे तुम्हाला उपवासासाठी वापरायचं असेल तर हे लोणचं चालणार नाही, कारण याच्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला घातलो. जर तुम्हाला हेच लोणचं, अशाच पद्धतीचं लोणचं उपवासासाठी बनवायचं असेल तर लोणच्याच्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही फक्त लाल तिखट वापरा. तर त्याने तुम्ही ते लोणचं, त्यात जिरं असतंच ऑफकोर्स आणि हिंग पण आहे, त्यात तुम्ही थोडी मेथी पावडर घालू शकता. आता उपवासाला ज्यांना मेथी पावडर चालत नाही त्यांनी ती अवॉइड करा. पण नुसतं तिखट जर घातलं तर हेच लोणचं आपल्याला उपवासालाही चालू शकेल. तर आपण आता याची पुढची प्रोसिजर कशी आहे ती बघूया. आता आपण या लोणच्याची पुढची प्रोसिजर करूया. हा बघा, मी कुकर घेतलेला आहे 3.5 लिटरचा आहे. याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलंय खाली. आपण जसं वरण भाताचा कुकर लावताना पाणी घालतो तसं मी थोडं पाणी घातलेलं आहे, जाळी ठेवली. आणि आता हे जे मिश्रण आहे आपलं बघा, हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यातला गूळ आणि साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता आपण अर्धा तास हे ठेवून दिलं होतं तर हे आपण याच्यामध्ये ठेवायचं. आणि याला पूर्ण झाकलं जाईल अशी एक ताटली मी वरती ठेवली आणि आता हे झाकण लावते. तर याच्या पुढची जी स्टेप आहे ती खूप महत्वाची, ती लक्ष देऊन बघा. तर आपण हे आता याच्यामध्ये कुकरमध्ये ठेवलेलं आहे, त्याच्याखाली मी गॅस लावली. गॅस लावल्यानंतर जेव्हा त्याची शिट्टी होईल असं आपल्याला वाटेल, तेवढं त्याचं प्रेशर आपल्याला दिसेल, तेव्हा गॅस एकदम कमी करायचा आपल्याला. आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी गॅस बंद करून टाकायचा, म्हणजे कुकरची शिट्टी होऊच द्यायची नाही. कारण कुकरची शिट्टी जर झाली तर त्या मिश्रणामध्ये आतलं जे पाणी आपण कुकरमध्ये ठेवलेलं आहे ते जाण्याची शक्यता असते, जे आपल्याला चव द्यायचं नाही आहे. त्याच्यामुळे आता हे कुकरची शिट्टी होऊ न देता मी साधारण 15 मिनिटं, म्हणजे 5 मिनिटात प्रेशर येईल कुकरला, त्याच्यानंतर मी गॅस कमी करीन आणि 10 मिनिटं ठेवीन आणि मग गॅस बंद करून टाकीन. आणि मग पूर्ण प्रेशर कुकरमधलं जे प्रेशर आहे ते पूर्ण जाईपर्यंत मी ते तसंच ठेवीन. आपण बघा हे कुकरमधून हे लोणचं काढलेलं आहे, खूप सुंदर त्याचा घमघमाट सुटलेला आहे, खूप छान शिजलेलं आहे, त्याच्यावर एक अशी चमक येते. आता आपलं हे लोणचं तयार झालंय, हे आपण काढून घेऊया. गरम आहे आता खूप, हे थंड झालं की साधारण दुसऱ्या दिवशी हे खायला योग्य होतं, कारण हे नरम पडतं. म्हणजे काही जर साली शिजलेल्या नसतील त्यातल्या तर हे नरम पडतं. आणखी हे खूप अप्रतिम लागतं. हे प्रवासाला न्यायला हे खूप सोपं आहे. तुम्ही प्रवासाला जाताना ठेपले घेतलेत किंवा पराठे घेतलेत तर काय घ्यावं आपल्याला प्रश्न पडतो ना, तर त्याच्यासाठी हे लोणचं खूप छान आहे. तर आपलं हे क्रश लेमन पिकल करून तयार आहे. हे तुम्ही जरूर जरूर करून बघा, हे अतिशय टेस्टी लागतं. आणि माझ्या जर या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.